नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. धुळे शहरातील सामाजिक न्याय भवनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालं समता सप्ताहाचं उद्घाटन. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली खरीप हंगाम आढावा बैठक. भिंतीचित्रांद्वारे जनजागृती करणाऱ्या पेंटिंग्सची धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुखांनी केली पाहणी. पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा 2018 साठी फागणे गावात रविवारी झाली श्रमदानाला सुरुवात. धुळे तालुक्यातील सावर्दे येथे गाव तलाव खोलीकरण कामाचा आमदार कुणाल पाटीलांच्या हस्ते झाला शुभारंभ. जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं घंटानाद आंदोलन. सैताळे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आमदार कुणाल पाटीलांनी मिळवून दिली 1 लाखाची शासकीय मदत. पाणी टंचाईमुळे फागणे येथील शेतकऱ्यांनी पिकांऐवजी शेतात टाकलेला चारा काढण्याचं काम सुरू. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे 8 एप्रिल रोजी समता सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांच्या वतीनं 8 ते 14 एप्रिल दरम्यान समता सप्ताह राबविण्यात येत असून या दरम्यान जिल्हा मुख्यालय स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या समता सप्ताहाचं रविवारी उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी दलित मित्र महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक दामोदर, जिल्हा सरकारी वकील आधार वाघ, विलास कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं संयोजन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त जितेंद्र वळवी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त के जी बागुल, संशोधन अधिकारी NL सुकळीकर, समाज कल्याण अधिकारी हर्षदा बळगुजर यांनी केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये शासनाला
राज्याचे राज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सामाजिक समता सप्ताह साजरे करण्यासाठी शासनाने जो दिनांक 4 एप्रिल 2018 जी आर शासन निर्णय जो काढलेला आहे त्याप्रमाणे आज जो सप्ताह आजपासून जो सुरू करत आहोत आम्ही त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज या सामाजिक न्याय भवनमध्ये घेण्यात आलेला आहे आणि सर्व मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी वर्ग आणि या सर्व उपस्थितीमध्ये या 8 दिवसाचा कार्यक्रम जो शासनाच्या परिपत्रकामध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आयोजन करत आहोत. आम्ही या 8 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याचे परिपत्रक शासनाने व्यवस्थितपणे निर्देश दिलेला आहे आणि त्या निर्देशाप्रमाणे आम्ही आमच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे करत आहोत. या सप्ताहामध्ये कोणत्या कोणत्या कार्यक्रम राबवणार आहात तुम्ही? या सप्ताहामध्ये मी आपल्या औपचारिक याच्यामध्ये पण सांगितलं, आता 8 एप्रिलला तो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. 9 एप्रिलमध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करणे, सामाजिक ज्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेखाली जमिनीचे वाटपाचे प्रमाणपत्र देणे, आता या ठिकाणी जिथे जमिनी उपलब्ध आहे तिथेच हा कार्यक्रम होणार. आता आपल्या ठिकाणी जमिनी उपलब्ध असेल किंवा लाभार्थी असतील तर ते मिळेल, नाहीतर मग बाकी राज्यामध्ये सर्व जनरल अशी जे शासनाने निर्देश दिलेले त्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी सन 2018 खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे होते. बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार कुणाल पाटील यांच्यासह कृषी विभाग, महावितरण, जलसंपदा, पाटबंधारे, बांधकाम इत्यादी विभागातील तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी उपस्थित होते. तूर आणि हरभरा खरेदी केंद्राच्या संदर्भामध्ये आत्ताच मी सूचना केलेली आहे. जागेचा आणि गोडाऊनचा प्रॉब्लेम आहे. मी सूचना केलेली की तातडीने तो प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांची जर मागणी आहे तर त्या ठिकाणी तातडीने तूर आणि हरभऱ्याची खरेदी सुरू करावी असे निर्देश दिलेले आहेत. तिथे गोडाऊनचं पण कमतरता आहे. हो, त्यानंतर प्रश्न सोडवण्याची सूचना दिलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पतपुरवठा कसा निर्माण करून देता येईल या दृष्टिकोनातून आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. संपूर्ण धुळे जिल्ह्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल, त्याच्यासोबतच शेतकऱ्यांच्या सालावादाप्रमाणे जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे कोणत्या पद्धतीचं किती बियाणं लागणार आहे आणि ते वेळेत मुबलक पद्धतीने कसं उपलब्ध होईल याचं सर्व नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. भित्तीचित्रांद्वारे सामाजिक सलोख्याविषयी जनजागृती करण्यात आलेल्या पेंटिंग्सची मनपा आयुक्तांनी पाहणी केली. इंडियन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रणजितराजे भोसले यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील जेल रोड, बापना शाळा, IMA हॉल, क्युमाइन क्लब, शासकीय तांत्रिक विद्यालय या ठिकाणी भित्तीचित्र काढण्यात आली आहेत. या पेंटिंग्समधून सामाजिक सलोख्याचा संदेश देऊन जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पेंटिंग्सची धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पाहणी केली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, रणजितराजे भोसले उपस्थित होते. इंडियन चॅरिटेबल ट्रस्ट धुळे तथा रणजितराजे भोसले मित्र परिवार यांनी महानगरपालिकेमध्ये विनंती केली की आम्ही शासनाच्या ज्या योजना आहेत आणि आजचा जे सामाजिक जडणघडण आहे यावर भित्तीचित्र रंगवण्याची आमची तयारी आहे. त्यामध्ये महानगरपालिका किंवा शासनाचा कुठलाही खर्च होणार नाही आणि या गोष्टी लोकसभा सहभागातून आम्ही करून घेणार आहोत, त्यासाठी मान्यता द्यावी. स्वच्छ भारत अभियानामध्ये 2017 आणि 2018 फार मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी मोहीम महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली. लोकांचा अत्यंत चांगला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला आणि प्रथमतःच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टनी भिंती रंगवण्यासाठी तयारी दाखवली आणि आज रोजी त्याचा रिझल्ट खऱ्या अर्थानं 1 महिन्याच्या आत एवढ्या मोठ्या प्रमाणात भिंती रंगवल्या गेलेल्या आहे. जो भाग जिथं कुणी उभं राहू शकत नव्हतं किंवा जिथं दुर्गंधीयुक्त भाग होता किंवा ज्या ठिकाणी व्यसनं केलेले करण्यासाठी खास एक काही भाग प्रसिद्ध होते अशा ठिकाणी व्यसनमुक्तीचे भित्तीचित्र रंगवणे, तसंच शहरामध्ये सामाजिक जे गुन्हेगारी जी आहे ती कमी होण्यासाठीच्या काही उद्घोषणा असलेली भित्तीचित्र रंगवणे, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे सामाजिक संदेश सुद्धा अतिशय विविध वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर दिलेले आहेत. स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ मिशन,
किंवा तुमच्याबद्दल ज्या काही सुधारणा असतील, सूचना असतील किंवा इतर काही सकारात्मक बदल असतील या विषयांवर अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या थीममधून, कार्टून्समधून, इतर जे कार्टून्समध्ये कॅरेक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून छोट्या मुलांनाही समजेल अशा भाषेत अतिशय चांगल्या अशा सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय धुळे शहराला गौरवास्पद अशी एक अतिशय चांगली संकल्पना आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा 2018 फागणे गावात रविवारी श्रमदानाला सुरुवात झाली. पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा 2018 धुळे तालुक्यातील फागणे गावाचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी रविवारी श्रमदानाला सुरुवात केली. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं 2 किलोमीटर नाला खोलीकरण रुंदीकरण काम करण्यात येत आहे. त्यासाठी फागणे ग्रामपंचायतीचाही पुढाकार आहे. या कामासंदर्भात सरपंच विलास चौधरी यांनी अधिक माहिती दिली. यावेळी कैलास पाटील, धनराज पाटील, प्रेमदास सैंदाने, भटू पाटील, रावसाहेब पाटील, राजेश पाटील, भास्कर पाटील, युवराज पाटील, राकेश पाटील, किरण पाटील, गणेश बडगुजर, नितीन वाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही पाणी फाउंडेशन मार्फत वॉटर कप स्पर्धा फागणे 2018 या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. तर स्पर्धेची सुरुवात 8 एप्रिल पासून आजपासून झालेली आहे. आम्ही सकाळी 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत दररोज 2 तास 45 दिवस श्रमदान करणार आहेत आणि श्रमदानाने जो डोंगर दिसतोय सौंदर्याचा डोंगर म्हणतात त्याला, ते आज जवळजवळ क्षेत्र 28 हेक्टर क्षेत्र आहे. तर ते हेक्टर क्षेत्रामध्ये आम्ही CCTV डीप CCTV कंटूर बांध आणि जिथं जिथं आपले जुने बांधबंदर असतील ते दुरुस्त करणार आहेत. तसंच नदीचं खोलीकरण रुंदीकरण चालू आहे. देवी नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण श्रमदानातून करणार आहेत. तसंच आम्ही येत्या वर्षामध्ये 25,000 वृक्षरोपण करणार आहेत आणि ते वृक्षरोपण करून थांबणार नाही. ते 1 वर्ष आम संगोपन करायचं आहे. त्यांच्या मार्फत ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही चार दिवस त्या ठिकाणी बारीपाडा येथे सेंटरवरती ट्रेनिंगसाठी गेलो. तिथं आम्हाला जे वातावरण पाणी निर्मितीसाठी बघायला मिळालं त्यानुसार आम्हाला फारच म्हणजे प्रेरणा मिळाली आणि ती प्रेरणा आम्ही मनात धरून आजपासून आम्ही या वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. सर्व फागणेवासी आम्ही एकजुटीने ही वॉटर कप स्पर्धेमध्ये आमच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी एकजुटीने आम्ही प्रयत्नशील आहोत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. सूर्य की पहली किरण से ही होली चाइल्ड इंग्लिश स्कूल की शुभ सुबह का आरंभ होता है. होली चाइल्ड की स्थापना लेट रिटायर्ड मेजर SS संधू ने की थी. स्कूल का रूटीन 2.5 किलोमीटर मॉर्निंग जॉगिंग हाई स्कूल के बच्चों से शुरू होता है. छोटे बच्चे हेल्थ प्रिजिवेंटिंग एक्सरसाइज और योग प्राणायाम से करते हैं और अत्यंत महत्व की फिजिकल एक्सरसाइज जैसे रोप क्लाइंबिंग, हैंगिंग वॉक आदि से होता है. यह छात्रों के लिए वरदान साबित होता है. रेगुलर क्लासेस, टिफिन ब्रेक, एडमिनिस्ट्रेटर श्री MS चिमा और काउंसलर मिसेज चिमा के डिसिप्लिन राउंड से होता है. स्कूल में हर साल 2 बार एनुअल मिलिट्री ट्रेनिंग कैंप होता है जिसके कारण बच्चों में आत्मविश्वास और आत्मनिर्भर रहने में सहयोग मिलता है. इसमें मॉर्निंग जॉगिंग, फिजिकल एक्सरसाइज, स्पेशल लेक्चर जैसे GST और अपनी सेहत का पूरा ध्यान कैसे रखें, एक्सपर्ट्स को आमंत्रित किया जाता है. संस्कृत प्रोग्राम भी किए जाते हैं. अन्य प्रोग्राम जैसे स्वच्छ भारत अभियान, हिंदी दिवस, मराठी दिवस, ह्यूमन राइट्स रैली, ऑफिस बेयरेस की विजिट आदि होती है. सर्वधर्म सम्मेलन में बहुत बड़ा योगदान देकर समाज को संदेश दिया जाता है. गणपति पूजा आदि सभी त्यौहार मनाए जाते हैं. स्पोर्ट्स आदि में नेशनल लेवल के स्वर्ण पदक, राज्य लेवल पर स्वर्ण एवं सिल्वर पदक जीते जाते हैं. एपकेस में अंतर्राष्ट्रीय लेवल पर प्रथम स्थान बच्चों ने प्राप्त किया है. एकमात्र स्कूल महाराष्ट्र में जिसके छात्रों ने पिछले 4 वर्षों में 26 जनवरी नई दिल्ली में प्रधानमंत्री से अब तक 3 बार स्वर्ण पदक जीत चुके हैं. सुसज्ज लैब, एजुकेशन कॉन्टेक्स्ट और सार्वजनिक बोलने पर जोर दिया जाता है. मानसिक वृद्धि और एंटरटेनमेंट के लिए पिकनिक आदि का भी आयोजन होता है. अपने बच्चों को ऑलराउंड डेवलपमेंट का अवसर दे, आज ही संपर्क करें चीफ एडमिनिस्ट्रेटर MS चिमा, मारुति नगर, 40 गांव चौपोली, NH3, धुले. मोबाइल नंबर 9423979064. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश,
विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच। आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील। आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत। सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील। हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती। आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा। आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे। प्रोप्रायटर आबा जाधव। मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45। राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0 25 62 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0 25 62 23 89 36। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून
उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवल्या. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केल्याने आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागले, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता: डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर, 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी, मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय बाळासाहेब रावण भदाने यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने आणि अध्यक्षतेखाली सुरू असलेली श्री तुळजाभवानी एज्युकेशन ट्रस्ट धुळे, संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिक स्कूल मोराणे, प्रनेर, तालुका जिल्हा धुळे या अनुदानित निवासी शाळेत इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तुकडीत सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2018 रोजी. शाळेची वैशिष्ट्ये: महाराष्ट्रातील सर्वात अल्प फीमध्ये शिक्षणाची व जेवणाची व्यवस्था, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असणारी निवासी शाळा, निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त शाळेची इमारत, 30 वर्षापासून सुरू असलेली सैनिक स्कूल एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थ्यांना प्रवेश म्हणून, वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीचा 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सर्व सोयींनी युक्त ग्रंथालय, कलादालन, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षक शिक्षक आणि प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप परीक्षा, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कोर्स, ऑल सॉफ्टवेअर कोर्सची शाळेत सोय, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, G, NET स्वतंत्र बॅचेस, प्रशस्त शाळेचे मैदान, हॉकी, फुटबॉल सारख्या मैदानी खेळात स्टेट नॅशनल खेळाडूंची परंपरा, चेस, क्लॉथ सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, कॅरम सारख्या विविध खेळाचे मार्गदर्शन व ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, याच्या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंगमध्ये मार्च पास, रायफल शूटिंग तसेच स्विमिंगच्या ट्रेनिंगची सोय, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय शाळेतच, तसेच लेजिम डान्स, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटीज आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. तर मग आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, शिस्त आणि अनुशासन अंगीकरणासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिक स्कूल मोराणे, प्रनेर, तालुका जिल्हा धुळे याला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट www.sainikiskoolmorane.org ला भेट द्या. आमचा संपर्क नंबर 70 28 91 04 99. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक, अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प, अष्टविनायक नगर, देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच, प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर, सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, NA झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले, अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना,
प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521 88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील सावळदे येथे गाव तलाव कामाचा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे तालुक्यातील सावळदे येथे गाव तलावाचं खोलीकरण केलं जात आहे. या कामाचं आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या तलाव खोलीकरणामुळे सावळदे, गरताड, वरजई या गावांना सिंचनाचा फायदा होईल. या शुभारंभप्रसंगी भगवान पाटील, जितेंद्र राजपूत, संभाजी राजपूत, भगवान राजपूत, धनसिंग राजपूत, हाडू मोरे, संतोष राजपूत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आपण आमच्या गावाला तुमच्या मदतीने धरणातील पादर तालावातील गाळ काढण्याचा आपण सर्व ते प्रयत्न करून सहकार्य करतात, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तुमचे हार्दिक आभार मानतो. आमच्या गावकऱ्यांची गरताडची त्या धरणामुळे खूप मोठा फायदा होणार आहे जलसिंचनाचा. तर आमच्या दोघी गावांतर्फे एकच मागणी आहे की या धरणाचे पादर तलाव आहे याची जी पिचिंग आहे ती पिचिंग आपण आपल्या स्तरावरून करण्यात यावी. आणि आमच्या धुळे सावळदे रस्ता जो आहे, चाळगाव रस्ता ते सावळदे गाव, हा गेल्या 25-30 वर्षापूर्वी झालेले आहे राजेसाहेब मंत्री असताना. त्याच्यानंतर आमच्या गावाला साधी डागडोजी देखील लागली. तर आपण आमच्या गावाकडनं आपल्याकडनं आमची फार मोठी अपेक्षा आहे तर रस्त्याचं काम नाही, पिचिंगचं काम आपल्या स्तरावर करण्यात यावे. आज या ठिकाणी सावळदे गावाच्या अंतर्गत जो पाझर तलाव आहे, सावळदे गावाला लागून असलेला हा पाझर तलाव गेले अनेक वर्षापासून प्रचंड असा मोठा गाळ ह्या तलावामध्ये साचलेला आहे. आणि हे गाळ काढण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून महिन्यांपासून या गावग्रस्तांची मागणी होती की हे काम झालं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण या कामाला सुरुवात केलेली आहे. जवळपास आता 15-20 दिवसापासून हे काम चाललं आहे आणि अजून महिनाभर हे काम या ठिकाणी चालणार आहे. आणि याच्या माध्यमातून एकंदर वरजाईपासून तर थेट गडताडपर्यंत या 4 गावांमध्ये ह्या संपूर्ण पाझर तलावाच्या पर्क्युलेशनचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. फक्त आता पावसाने मेहरबानी केली पाहिजे. एकदा हे धरण जर एकदा भरून गेलं तर एकदा भरल्यानंतर जवळपास 2-3 वर्षापर्यंत या धरणाचं पाणी आटणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या संपूर्ण परिसराची. वॉटर सप्लायची विहिरीसुद्धा या तिघही गावांच्या ह्याच धरणावरती अवलंबून आहेत. आणि त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी रस्त्याची एक मागणी केली आहे, त्या रस्त्याच्याकरता सुद्धा आपण पाठपुरावा करणार आहोत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 जुनीच पेन्शन योजना लागू करा, शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांकरिता निवड श्रेणी लागू करा, 23-10-2017 शासन निर्णय रद्द करा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलन ज्ञानेश्वर बाविस्कर, रामकुमार पाटील, विलास तोरसले, मनोज परदेशी, जगदीश पाटील, सचिन राऊत इत्यादींचा सहभाग होता. धीरज परदेशी यांनी आंदोलनाविषयी अधिक माहिती दिली. शासनाने आमच्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अशी जी योजना होती अंशदायी पेन्शन योजना, याचा विरोध करण्यासाठी आणि आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागावी यासाठी या ठिकाणी आम्ही शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आम्ही उभारलेलं आहे. तसंच शासनाने आमच्या कर्मचाऱ्यांवर जो अन्यायकारक असा 23-10 जो GR काढलेला आहे, यानुसार शाळेत ज्यावेळेस शाळा ही अस्तरामध्ये येईल किंवा अश्रेणीमध्ये येईल त्यावेळेसच त्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्याला या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होईल असा हा अन्यायकारक नियम या ठिकाणी शासनाने लागू केलेला आहे. परंतु जर विषय पाहत असताना शाळा या अस्तरामध्ये अन्न फक्त एकट्या शिक्षकाची त्या ठिकाणी जबाबदारी नाही तर पूर्ण शासनाची जबाबदारी आहे, तसेच सर्व पालक व सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे. परंतु एक फक्त शिक्षकाला त्या ठिकाणी जबाबदार धरून त्याच्यावर अन्याय करण्याचा शासनाने या ठिकाणी डाव घेतलेला आहे. गेले आता 3 एप्रिल 2018 देशामध्ये दिल्लीमध्ये दिल्लीच्या तख्तावर जाग यावी, झोपेचं सोन घेऊन झोपलेल्या या शासनाला उठवण्यासाठी हे घंटनाद आंदोलन चालू आहे मित्रांनो. परंतु महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने
3 एप्रिल 2018 रामलीला ते आझाद मैदान पर्यंत शिक्षक समितीचा भव्य समोरचा काढून या देशातील शासनाला जाग आणण्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलन केले. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील सैताळे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव पाटील यांच्या कुटुंबाला आमदार कुणाल पाटील यांनी 1 लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून दिली. धुळे तालुक्यातील सैताळे येथे शेतकरी साहेबराव पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून साहेबराव पाटील यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत मिळवून दिली. या मदतीचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना आमदार पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. सुनील पाटील यांनी याविषयी अधिक माहिती दिली. मी सुनील यादवराव पाटील, माजी सरपंच सैताळे, तालुका जिल्हा धुळे. आमच्या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना, साहेबराव गोटन पाटील यांनी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून माननीय आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यांना सरकारी मदतीचा चेक मिळावा म्हणून आम्ही सर्वांनी आग्रह धरला होता आणि त्याचा पाठपुरावा करून माननीय बाबासाहेबांनी या आमच्या गरीब कुटुंबाला मदत केली. कितीचा? 1 लाख रुपयाचा धनादेश बाबांच्या हस्ते आता दिलेला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. फागणे गावातील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईमुळे शेतात पिकांऐवजी चारा टाकला. सध्या हा चारा काढण्याचं काम सुरू आहे. धुळे तालुक्यातील फागणे गावात तीव्र पाणी टंचाई आहे. पाण्याअभावी पिके जगणार नाहीत यामुळे फागणेतील अनेक शेतकऱ्यांनी पिकांऐवजी शेतात चारा टाकलाय. सध्या हा चारा काढण्याचं काम सुरू आहे. शासनाने पाण्याची सोय करावी, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाची कामे व्हावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतात पाणी नाही, त्याच्यामुळे आम्ही चारा टाकतोय. 5 वर्षापूर्वी गहू टाकलं होता, पाणी नाही, त्याच्यामुळे चारा टाकतोय आम्ही. पाणी पाऊस असा पडतो, शेतकरीला मदत पाण्याची नाही, त्याच्यामुळे आम्हाला चारा पाणी काही तरी पोटापुरचा करावा लागतो. जमच्या पोटापुरचा निघतं ना हो. आज 20 वर्षापूर्वी बरं का, 20 वर्षापूर्वी गहू सर्व पीक यायचं इथं. 5-15 वर्षापासून काहीच पिकत नाही, फक्त हे वस्क येतं आहे चारा पाणीपुरचं. शासनानं एकच अंदाज काढायला पाहिजे, ते प्रत्येक व्यक्तीला वर्षात एक तरी झाड लावायची विनंती करायला पाहिजे. सक्ती जसं तुम्ही एका माणसाला 2 मुलं किंवा 3 मुलं अशी सक्ती घातलेली आहे ना, तशी प्रत्येक आदमीला किंवा प्रत्येक इन्सानला एक झाड लावा बुवा. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी. धुळे शहरातील सामाजिक न्याय भवनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालं समता सप्ताहाचं उद्घाटन. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली खरीप हंगाम आढावा बैठक. भिंतीचित्रांद्वारे जनजागृती करणाऱ्या पेंटिंग्सची धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुखांनी केली पाहणी. पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धा 2018 फागणे गावात रविवारी झाली श्रमदानाला सुरुवात. धुळे तालुक्यातील सावर्दे येथे गाव तलाव खोलीकरण कामाचा आमदार कुणाल पाटीलांच्या हस्ते झाला शुभारंभ. जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं घंटानाद आंदोलन. सैताळे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आमदार कुणाल पाटीलांनी मिळवून दिली 1 लाखाची शासकीय मदत. पाणी टंचाईमुळे फागणे येथील शेतकऱ्यांनी पिकांऐवजी शेतात टाकलेला चारा काढण्याचं काम सुरू. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.